हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू अवर चॅनल नारायणी टेक अकॅडमी आज आपण यत्ता दहावी महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या इंग्रजी पाठ्यपुस्तकातील पहिली कविता आज आपण अभ्यासणार आहोत या कवितेचे नाव आहे अ टीन एजर्स प्रेयर अ टीन एजर्स प्रेयर पोएम इज रिटन बाय दी अमेरिकन पोएट जे मॉर्स स्टांजा बाय स्टांझा आपण ह्या कवितेचे एक्सप्लेनेशन बघूया पहिला चांचा बघूया इच डे ब्रिंग्ज न्यू बिगिनिंगज डिसिजन्स आय मस्ट मेक आय एम द ऑनली वन टू चूज द रोड दॅट आय विल टेक आता पोएट जे मॉस पहिल्या कडव्यामध्ये आपल्याला सांगतात की प्रत्येक दिवस आपल्यासोबत एक नवीन सुरुवात घेऊन येतो म्हणून ती सुरुवात करण्यासाठीचे निर्णय हे मलाच घ्यायचे आहेत माझ्या भावी जीवनाचे निर्णय घेणे हे सर्वस्वी माझ्याच हातात आहे बघा पहिल्या स्टांजाचं जर का आपण निरीक्षण केलं तर आपल्याला राहिम स्कीम काय दिसते बघा बिगिनिंग्स मेक चूज आणि टेक म्हणजेच काय ए बी सी बी अशी राहीम स्कीम आपल्याला पाहायला मिळते तसेच पहिलं कडव जर का आपण बघितलं तर पहिल्या ओळीमध्येच आपल्याला इच डे ब्रिंग्ज न्यू बिगिनिंग ब्रिंग्ज बिगिनिंग साऊंड बी आपल्याला इथे रिपीट झालेला पाहायला मिळतो त्यामुळे पहिल्या लाईनमध्ये आपल्याला ॲलिटरेशन ही फिगर ऑफ स्पीच पाहायला मिळते तसेच दुसरी लाईन जी आहे डिसिजन आय मस्ट मेक इथे आपल्याला इम्प्रॉपर ऑर्डर ऑफ सेंटेन्स पाहायला मिळते त्यामुळे दुसऱ्या लाईनमध्ये आपल्याला इन्वर्जन ही फिगर ऑफ स्पीच पाहायला मिळते दुसरं कडू आपण बघूया आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस ऑर ट्रॅव्हल डाऊन दी डार्कन रोड दॅट लीड्स टू ग्रेट डिस्ट्रेस आता दुसऱ्या कडव्यामध्ये आपल्याला काय दिसतं आहे बघा की माझ्याकडून असा मार्ग निवडला जाऊ शकतो जो एकतर मला यशाच्या शिखरावर घेऊन जाईल किंवा असा मार्ग माझ्याकडून निवडला जाऊ शकतो जो मला खूप दुःखात टाकणारा असेल बघा तर पहिल्या ओळीमध्ये आपल्याला दिसतंय की आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ आता या ओळीमध्ये आपल्याला थोडं मेटाफर ही फिग्रॉस स्पीच पाहायला मिळते कशी बरे तर सक्सेसफुल रोडचं कम्पॅरिझन आपल्याला रोड ऑफ लाईफशी केलेलं पाहायला मिळतं दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस और ट्रॅव्हल डाऊन दी डार्कन रोड डार्कन म्हणजे काय तर अंधकारमय वाईट चुकीचा दॅट लीड्स टू ग्रेट डिस्ट्रेस डिस्ट्रेस म्हणजेच काय तर दुःख तर अशा पद्धतीने आपल्याला इथे जर का आपण बघितलं तर लाईफ सक्सेस रोड डिस्ट्रेस इथे देखील आपल्याला ए बी सी बी हीच राईम स्कीम रिपीट झालेली पाहायला मिळते प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड दॅट आय माईट क्लिअरली सी हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट ब्रिंग्ज आउट दी बेस्ट इन मी येथे कवी काय म्हणतात बघा ॲज अ टीनेजर म्हणून म्हणून हे परमेश्वरा योग्य काय आणि अयोग्य काय हे पाहण्याची दृष्टी मला दे माझ्यासाठी काय चांगले आहे तेच करण्यासाठी माझी तू मदत कर अशी प्रार्थना टीनेजर्स परमेश्वराकडे करीत आहे इथे लॉर्ड म्हणजेच काय गॉड परमेश्वर इथे देखील आपल्याला ए बी सी बी ही राईम स्कीम पाहायला मिळते त्याच पद्धतीने आपल्याला ब्रिंग आउट दी बेस्ट इन मी शेवटच्या वेळीमध्ये आपल्याला साऊंड बी रिपीट झालेला पाहायला मिळतो त्यामुळे ते तिथे ॲलिटरेशन ही स्पीच आपल्याला पाहायला मिळते फोर्थ स्टांजा बघूया हेल्प लॉर्ड टू जस्ट से नो वेन टेम्पटेशन कम्ज माय वे दॅट आय माईट कीप माय बॉडी क्लीन अँड फिट फॉर लाईफ इच डे आता येथे या स्टांजामध्ये पोएट जेमॉर्स म्हणतात की एक टीनेजर म्हणून की हे परमेश्वरा म्हणजेच लॉर्ड अशा अनेक गोष्टी माझ्यासमोर येतील ज्या चुकीच्या मार्गावर जाण्यासाठी मला मोहित करतील टेम्प्टेशन म्हणजेच काय मोहित करणे परंतु अशा गोष्टींना नाही म्हणण्याची टू जस्ट से नो म्हणजेच काय अशा गोष्टींना नाही म्हणण्याची नकार देण्याची शक्ती तू मला दे जेणेकरून माझ्या भावी आयुष्यासाठी मी मनाने आणि शरीराने अधिक निरोगी अधिक तंदुरुस्त असू शकेन वेन माय टीन एज इयर्स आर ओवर आय नो दॅट आय विल सी दॅट लाईफ इज लिव्हड इट्स व्हेरी बेस्ट विथ यू वॉकिंग नेक्स्ट टू मी तर लास्ट अांजामध्ये कवी काय म्हणतात ॲज अ टीनेजर जेव्हा माझे हे किशोर वय संपेल तेव्हा मी मागे वळून पाहीन आणि तेव्हा मी पाहील की मी माझे आयुष्य अतिशय चांगल्या पद्धतीने आणि यशस्व यशस्वीपणे जगू शकलो कारण तू इथे तू म्हणजेच कोण गॉड कायम माझ्यासोबत होतास तर अशा पद्धतीने लास्ट अांजामध्ये देखील आपल्याला ए बी सी बी ही राईम स्कीम पाहायला मिळते त्याच पद्धतीने विथ यू वॉकिंग नेक्स्ट टू मी या लास्ट स्टोरीमध्ये आपल्याला ॲलिटरेशन फिगर ऑफ स्पीच पाहायला मिळते तर अशा पद्धतीने अतिशय सहज आपण या कवितेचं एक्सप्लेनेशन पाहिलेलं आहे या कवितेचे ॲप्रिसिएशन देखील आपल्या या चॅनलवर उपलब्ध आहे पाच मार्क्ससाठी विचारला जाणारे ॲप्रिसिएशनचा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा चला तर आता आपण या कवितेचे वर्कशॉप म्हणजे जे प्रश्न या कवितेवर विचारले जाऊ शकतात ते पाहूया पहिली ॲक्टिव्हिटी आपल्या इकडे विचारलेली आहे बघा चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड कम्प्लीट द गिव्हन सेंटेन्सेस त्यापैकी पहिला प्रश्न आहे अकॉर्डिंग टू द पोएट डॅश आर ब्रॉड बाय इच न्यू डे त्याला ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत न्यू बिगिनिंग न्यू एंडिंग तर करेक्ट ऑप्शन आहे न्यू बिगिनिंग दुसरा प्रश्न त्यातला बघूया वी मस्ट डिसाईड टू टेक द रोड विच लीड्स टू डॅश ऑप्शन आहेत ग्रेट डिस्ट्रेस ग्रेट सक्सेस आणि करेक्ट ऑप्शन येणार ग्रेट सक्सेस तिसरा प्रश्न बघूया द पोएट प्रेज टू दी लॉर्ड टू हेल्प हिम स्टँड फॉर वॉट इज डॅश ऑप्शन आहेत माईट राईट आणि करेक्ट ऑप्शन इन आर राईट आणि शेवटचा प्रश्न बघूया त्यातला द पोएट वॉन्ट्स टू सी दॅट हिज टीन एज इयर्स हॅव बीन द डॅश इयर्स ऑफ हिज लाईफ ऑप्शन आहेत वर्स्ट आणि बेस्ट करेक्ट ऑप्शन इन आर बेस्ट तर अशा पद्धतीने आपल्याला चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह ही ॲक्टिव्हिटी सोडवता येईल यानंतर आपण दुसरी ॲक्टिव्हिटी बघूया ती म्हणजेच व्हॉट इज द राहिम स्कीम ऑफ द पोएम चूज द करेक्ट वन फ्रॉम द फॉलोइंग ऑप्शन इथे आपल्याला चार ऑप्शन दिलेले आहेत राही स्कीमचे ते आहेत ए ए बी बी ए बी सी डी ए बी सी बी आणि ए बी बी ए आपण मागे एक्सप्लेनेशन बघितलं तेव्हा आपल्याला काय आढळलं कुठली राहिम स्कीम आहे ए बी सी बी तिसरा ऑप्शन हा करेक्ट ऑप्शन आहे त्यानंतर चौथी ॲक्टिव्हिटी आपल्याला दिलेली आहे बघा मॅच द लाईन्स इन कॉलम ए विथ द फिगर ऑफ स्पीच इन कॉलम बी कॉलम एमध्ये पहिली जो पहिला प्रश्न आपल्याला दिलेला आहे तो म्हणजे डिसिजन आय मस्ट मेक आता इथे आपल्याला इम्प्रॉपर ऑर्डर ऑफ सेंटेन्स पाहायला मिळते त्यामुळे त्यामुळे याचा करेक्ट जोडी असेल ती म्हणजेच काय तर इन्व्हर्जन दुसरी दुसरा प्रश्न आहे प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड आता इथे आपल्याला एका अमूर्त किंवा निर्जीव अशा वस्तूंना उद्देशून जर का वाक्य असेल तर तेव्हा ॲपॉस्ट्रॉपे ही फिगर ऑफ स्पीच असते त्यामुळे प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड याची फिगर ऑफ स्पीच काय असणार आहे ॲपॉस्ट्रॉपे तिसरं आहे ट्रॅव्हल डाऊन दी डार्कन रोड इथे साऊंड डी आपल्याला रिपीट झालेला पाहायला मिळतो त्यामुळे इथे ॲलिटरेशन ही फिगर ऑफ स्पीच याचा करेक्ट ऑप्शन असणार आहे आणि शेवटचं वाक्य आहे शेवटची लाईन जी आहे आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ इथे देखील बघा सक्सेसफुल रोडची कंपॅरिझन द रोड ऑफ लाईफ आयुष्याचा प्रवासाशी केलेली आहे म्हणून इथे आपल्याला मेटॅफर ही फिगर ऑफ पीच पाहायला मिळते आणखीन काही प्रश्न आपण या कवितेवर विचारले जाऊ शकतात जे मार्जिन क्वेश्चन दिलेले आहेत ते देखील आपण पाहूयात मित्रांनो हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या चॅनलचे नाव आहे नारायणी टेक अकॅडमी अँड डोंट फर्गेट टू प्रेस दी आयकन टू गेट दी अपडेट ऑफ अवर लेटेस्ट व्हिडिओज थँक्स फॉर वॉचिंग